वसमत जिल्हा परिषद प्रशाला स्वयंसिद्धा प्रशिक्षण केंद्र येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त क्रीडा व युवक सेवा संचलनालय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अजिंक्य मान विकास प्रतिष्ठान हिंगोली जिल्हा स्पोर्ट कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आलाय व कराटे प्रशिक्षण कालावधी पूर्ण केलेल्या खेळाडूंना ग्रेट बेल्ट प्रमाणपत्र वितरित करण्यात आलाय. कार्यक्रमाचं आयोजन संतोष नागरे जिल्हा सचिव तथा अध्यक्ष अजिंक्य मानव विकास प्रतिष्ठान यांनी केलं होतं. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शहर पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक प्रतिभा शिटे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिणी पथक इन्चार्ज कविता तुरुकमाणे यांनी भूषविले. यावेळी तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रिया धूतराज, ग्रामसेविका आर बी सूर्यवंशी रोकडे, शिल्पा वाघमारे, समाज कल्याण विभाग प्रतिभा शेळके, पत्रकार अनिता चव्हाण, भगवान जाधव, आरोग्य विभागाच्या तपासे मॅडम व शेळके मॅडम, कमल बुजवणे, आसिया पठाण, शिला कांबळे, सपना टाकणखार, देवशाला साठे, प्रज्ञा नांगरे आदी महिलांसह क्रीडा अधिकारी कृष्णा चव्हाण, दिनाजी बुजवणे आदी मान्यवर उपस्थित होते. लोकनायक न्यूजकरिता बालाजी पोले, वसमत, जिल्हा हिंगोली. आज आपल्या जिल्हा परिषद शाळा वसमत येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये कराटे स्पर्धा याच्यामध्ये जे काही आहेत ज्यांना बेल्ट मिळाले येल्लो कलर, ब्लॅक कलर, या सर्वांना प्रमाणपत्र व बेल्ट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. आणि विविध क्षेत्रातील महिला व मुली यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यास शुभेच्छा देण्यात आल्या, सत्कार करण्यात आलेला आहे. आणि हा उपक्रम खूप चांगल्या प्रकारे करून मुलींना व महिलांना एक प्रकारचं प्रोत्साहन मिळत आहे, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे येण्यासाठी व त्यांना आपली जी ॲक्टिव्हिटी आहे ती समाजासमोर मांडण्यासाठी हे जे उपक्रम राबविला जात आहे ते अतिशय उत्तम प्रकारे राबवला जात आहे. तर असेच उपक्रम कंटिन्यू करत राहावे हीच सर्वांना मी विनंती करते. कराटे स्पर्धा जी आहे तर जेवढे पण पालक वर्ग आहे त्यांनी आपापल्या मुलांना मुलींना कराटे स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन करावे आणि प्रत्येक मुलीला आणि मुलांमध्ये भेदभाव न करता सगळ्यांना समान संधी उपलब्ध करून कराटे स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहन करावे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 18 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन संस्कृत जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले, त्यापैकी आज एक जिल्हा परिषद प्रशाला इथे हा कार्यक्रम घेत आहोत. महिलांसाठी सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रम ठेवलेला आहे, त्यामध्ये जिल्ह्यातील महिला, खेळाडू, मुली यासाठी हा प्रशिक्षण ठेवला आहे. यामध्ये जवळपास 150-200 महिला मुली यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. तर या महिला दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढील होणाऱ्या सर्व स्पर्धा कार्यक्रमामध्ये महिला यांनी सहभाग घ्यावा आणि महिला दिनानिमित्त सर्व खेळाडूंना शुभेच्छा. आजच्या कार्यक्रम या सेल्फ डिफेन्स कार्यक्रमामध्ये महिला आणि मुलींना सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे, त्याचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आलेलं आहे. समाजामध्ये उभे राहिल्या पाहिजे, त्या स्वतःच्या पायावर उभे राहिल्या पाहिजे. समाजामध्ये वावरत असताना स्वतःचं संरक्षण आणि समाजात वावरताना आत्मविश्वासाने वावरलं पाहिजे हा या महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचं औचित्य आहे.